नमस्कार, जय शिवराय। हा ज्या ठिकाणी पवलेदा आवाज आलेले आणि तालुक्याचे कार्यसम्राट माजी आमदार माननीय बाळासाहेबजी दांगट ह्या ठिकाणी मुंबईला निघालेले होते। साहेबांना या ठिकाणी फोन केला, ज्वलंत प्रश्न आमच्या ठिकाणी तालुक्यामध्ये भरपूर ज्वलंत प्रश्न आहेत या ठिकाणी। आणि मित्रांनो, या ठिकाणी काल घडलेला प्रसंग, आमच्या ओट्यांवरती वाघ घ्यायला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। बराकीत घुसून या ठिकाणी कोंबड्या खाल्ल्या, गोट्यामध्ये घुसून या ठिकाणी आमची बकरं धरली जातात, त्या वाघांना कुत्री शिल्लक नाही राहिली। ह्या जुन्नर तालुक्यामध्ये कुत्र्या वाणी वाघ या ठिकाणी रोडवर फिरायला लागलेले आहेत। ज्वलंत प्रश्न या तालुक्यांमध्ये आहेत। आमचे कार्यसम्राट आमदार बाळासाहेब दांगट या ठिकाणी उभे आहेत। 10 वर्ष त्यांनी तालुक्याची धुरा सांभाळली या ठिकाणी, आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी विकासाची गंगा जुन्नर तालुक्यामध्ये कुणी आणले असेल, आम्ही आज या ठिकाणी छाती ठोकून आज या ठिकाणी सांगतो की बाळासाहेबांनी या ठिकाणी जुन्नर तालुक्यामध्ये विकासाची गंगा या ठिकाणी आणली। आणि या ठिकाणी सध्या आमच्या खूप वाईट वेळ आलेली आहे। आता कोंबड्या आणि बकरांपर्यंत विषय आलाय, उद्या आमच्या गळ्यांवरती वाघांच्या नखे आल्याशिवाय राहणार नाही। आणि त्यानंतर ठिकाणी आम्ही मेल्यावरती आमच्या अंत्ययात्रा किंवा दष्क्रिया विधीला तुम्ही या ठिकाणी सहानुभूती करायला येणार आहे का सर्वजण? खूप गंभीर प्रश्न आहे हा, आणि कुणाचंही याकडे लक्ष तेवढं गंभीरतेने नाही आहे। सगळी उडवाउडवी चालू, उत्तर चालू आहे त्या ठिकाणी। जुन्नर तालुक्यामध्ये कुत्रे जसे रोडवर हिंडत तसे वाघ या ठिकाणी रोडवर हिंडत आहेत। या तालुक्यात चाललंय काय, कुणाचं लक्ष आहे की नाही या ठिकाणी? तुम्ही इकडे बिबट सफारी आणताय, हा श्रेय घेतोय तो श्रेय घेतोय। अरे बिबट सफारी आणून जुन्नर तालुक्यातली माणसं तुम्हाला संपवायची आहेत का? तुम्हाला तुम्ही आणा बिबट सफारी। तालुका या ठिकाणी पर्यटन तालुका केला, त्याबद्दल आम्हाला अभिमान आहे सर्व या ठिकाणी। परंतु आजच्या घडीला माणसाचे जीवावर बेतले, ते जो साहेब जो वाघ प्रकल्प आपला आहे तिथून वाघ, हा तिथून वाघ बाहेर येतात साहेब, आणि ते तालुक्यामध्ये, त्यामुळे आपल्याकडे अतिप्रमाण आहे साहेब। त्यामुळं आणि रोडवर लाईट नाही येऊ सकले, बल आहेत साहेब रोडच्या खांबळ्यांना एवढे एवढे बल आहेत, त्यामुळे किती प्रकाश पडणार आहे? आज लाईटीचं शेड्यूल नाही या ठिकाणी, रात्रीच्या लाईट असतात। तुम्ही इथून मुंबईला लाईट दिली या ठिकाणी फक्त 3 महिन्याच्या आत, ते सर्वांची कामं सुरू केली तुम्ही त्या ठिकाणी। लाईट न्यायला तुम्ही एवढी तत्परता दाखवता, तुम्ही दिवसा लाईट घालवता, रात्रीचं माझ्या शेतकरी बांधवाला या ठिकाणी पाणी भरावं जावं लागतं, त्यावेळेला वाघाने हल्ला केला बरे वाट झाला, त्याला जबाबदार कोण या ठिकाणी? साहेब माझी तुम्हाला विनंती या ठिकाणी, तुम्ही आमचा आवाज या ठिकाणी सगळ्यांपर्यंत पोहोचवा या ठिकाणी। फार गंभीर प्रश्न बनला साहेब, आज तुम्ही जर आमदार या ठिकाणी जुन्नर तालुक्याचे असते तर आमच्यावर ही वेळ आली नसती साहेब, या ठिकाणी एवढंच सांगू इच्छितो। बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा ध्यास सत्याचा, आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका।